श्रोतो नमस्कार. जनसंवाद या कार्यक्रमात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आमच्या श्रोत्यांचं व्यासपीठ असलेल्या या कार्यक्रमात आम्ही विविध तज्ज्ञांशी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधत असतो. मात्र आजच्या कार्यक्रमात आम्ही थोड्या वेगळ्या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहोत. आज आमच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय एका तरुणीला, जी एक संशोधक आहे, अपूर्वा अशोक भापकर. अपूर्वा, आमच्या स्टुडिओमध्ये तुझं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार, थँक्यू मला इथे बोलल्याबद्दल. थोडासा अपूर्वाचा परिचय, ही मुलाखत आपण सुरू करण्यापूर्वी, तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण हे मॉडर्न कॉलेजमधनं झालेलं आहे आणि त्यानंतर पुण्यातल्या आयसर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या प्रतितयश अशा संस्थेतनं तिनं संशोधक इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे. 2018 तिनं ही इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे आणि 2020 तिनं आपली पदव्युत्तर पदवी ही जॉन हॉपकिन्स या विद्यापीठातून पूर्ण केली आहे जैवतंत्रज्ञान या विषयात. तर तिची डॉक्टरेट ही एकोल नॉर्मल सुपिरियर विद्यापीठ पॅरिस फ्रान्स इथून तिने पूर्ण केली आहे वर्ष 2023. म्हणजेच नुकतीच तिने ही तिची डॉक्टरेट ही पूर्ण केलेली आहे. अपूर्वा, तुझं खूप खूप अभिनंदन या सगळ्या संशोधनासाठी. तिची ही ओळख करून देत असताना श्रोते हो, आणखी एक बाब म्हणजे आमच्या आकाशवाणी परिवारातली ती आहे. श्री अशोक भापकर, आमचे सहाय्यक संचालक अभियांत्रिकी विभाग यांची ती कन्या आहे आणि ही आमच्या आकाशवाणी परिवारासाठी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. सध्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातलं तिचं संशोधन सुरू आहे. तिच्या या संशोधनाबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. प्रत्यक्ष तिच्या संशोधनाविषयी जाणून घेण्यापूर्वी, तिचा हा पुणे ते थेट अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट आणि एकल नॉर्मल सुपिरियर विद्यापीठ पॅरिस फ्रान्स पर्यंतचा हा प्रवास कसा झाला याविषयी मला जाणून घेण्यास अत्यंत उत्सुकता वाटते आणि हीच उत्सुकता आमच्या श्रोत्यांना देखील असेल. अपूर्वा, काय सांगशील, पुणे ते अगदी थेट पॅरिस फ्रान्स पर्यंतचा हा तुझा प्रवास कसा झाला? पहिले तर थँक्यू, मला तुम्ही इथे बोलवलं, तुमचा वेळ दिला आणि माझं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आप मला स्पेस दिली इथे, तर थँक्यू एआरचं पण आणि तुमचं पण. तर पुणे ते पॅरिस इथपर्यंत जो माझा जर्नी होता आतापर्यंतचा, तो निश्चितच मोठा होता. खूप त्याला लोकांनी माझी साथ दिली आहे, माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केलाय आणि त्यामुळं सर्वात प्रथम तर तो जर्नी माझ्यासाठी मी कम्प्लीट करू शकले. आणि दुसरी गोष्ट अशी, म्हणजे एक तुम्हाला थोडं मी डिटेलमध्ये एक सांगते माझं कसं, स्कुलिंग बद्दल थोडंसं सांगते. तर माझं स्कुलिंग केंद्रीय विद्यालय गणेश खिंड पुणे इथं झालंय. तर ती एक म्हणजे खूपच छान स्कूल आहे. तिथे आम्हाला स्कुलिंगमध्ये 8वी 9वी 10वी ह्या काळामध्येच खूप जे टीचर्स होते ते डेडिकेटेड होते. त्यांनी सायन्स किंवा इवन इतर विषयामध्ये आम्हाला खूप कष्ट घेतले आमच्यावरती, की आम्हाला इन्स्पायर करतील, सांगतील काय काय करायचं. आणि त्याच एका त्यांच्या प्रयत्नांमधून मला एक संधी मिळाली. पूर्व जे लेट डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा 70th बर्थडे होता आणि त्यांनी एक वर्कशॉप टाईप ऑर्गनाईज केलेलं डीआरडीओ मध्ये. ते त्यावेळी डीआरडीओ मध्ये होते. तर मी फॉर्च्युनेटली मी त्या लेक्चरला आणि वर्कशॉप अटेंड करू शकले आणि तिथे मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा बोलताना ऐकलं, माझ्यासाठी ते इतकं इन्स्पायरिंग होतं. ते एक खूप मोठी गोष्ट होती आणि मला असं वाटलं की हे कोणीतरी आहेत. त्यांना भेटून मला त्यांचा ऑरा जो आहे तो खूपच आवडला आणि ते समहाव कुठेतरी माझ्या मनात राहून गेलं. आणि तिथून मला असं वाटतं की तेव्हापासून माझ्या मनात कुठे ना कुठेतरी होतं की आपल्याला सायन्स मध्ये काहीतरी करायचंय, सायन्स आवडतंय. आणि मग स्कूलमध्ये पण आवडायला लागले वेगळे वेगळे सब्जेक्ट. त्यांच्या अगदी फायर ऑफ विंग्स सारखी प्रेरणा खूपच जास्त. विज्ञान क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की एक वैज्ञानिक राष्ट्रपती अशी त्यांची कारकीर्द अत्यंत अशी महत्वाची आहे, की त्यांनी जे डीआरडीओ मध्ये असताना या संशोधन संस्थेला जेवढी चालना दिली आणि त्यानंतर मग त्यांनी तसं मोलाचं योगदान दिलेलं आहे. बरोबर आहे, डेफिनेटली. आणि
मला असं वाटतं तिथनं ती जी आग लागली की हा सायन्समध्ये आपल्याला काहीतरी करायचंय, काहीतरी अजून. तुलाही सायन्स विज्ञानाविषयीची पहिल्यापासूनच आवड होती? हो, पहिल्यापासून अशी कुठे ना कुठे वाटत होतं. आता तुम्ही सहयोग म्हणा काय म्हणा की आणि बाकी पण म्हणजे घरी पण आई वडील त्यांनी नेहमी पुस्तकं आणली घरात वेगळ्या वेगळ्याची चर्चा होती कुठे ना कुठेतरी. आणि त्यांचा प्रयत्न होता की पुण्यामध्ये व्हेरियस वर्कशॉप्स असतात लहान मुलांसाठी, म्हणजे 6 ते 16 वर्षाच्या मुलांसाठी. त्यातली आयसर करतं, आयुका जे आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, ते पण हे वर्कशॉप भरवतात. तर मी गेले त्या वर्कशॉप्सला, अटेंड केलेत 1-2 वर्कशॉप्स. तिथे मला कळालं की हे इंटरेस्टिंग आहे, काहीतरी असं आहे की फॅसिनेटिंग आहे, मी हे कधी बघत नाही, कुठे केलेलं नाहीये. आणि ती एक दुनिया मला असं वाटलं कम्प्लिटली वेगळी आहे. आणि त्यात मी समहाव ओढ लागली मला, त्याला आकर्षण निर्माण झालं. की हा हे इंटरेस्टिंग काहीतरी दिसतंय, काहीतरी हे बनवतात ते, हे कुठे काहीतरी शोधतात ते असं. तर मग तिथनं समहाव जेव्हा 11वी 12वी मी करायला घेतली, तिथे मग मी सगळे सब्जेक्ट्स ठेवलेले, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी, की माहिती नाही कुठे आपल्याला सायन्समध्ये तर इंटरेस्ट आहे आणि हे सगळंच इंटरेस्टिंग वाटतं. युजली एक तर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स करता किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी चूज करता, पण माझ्या ह्याच्या मध्ये मी 4ही सब्जेक्ट निवडले होते आणि त्याचा माझा कुठे ना कुठे फायदा झाला अंडरस्टँडिंग मध्ये, सायन्स मध्ये. आणि मग ऍज युजुअल बाकी सगळे जसं येतात 12वी नंतर की आता काय पुढे काय करायचं काय, तर त्यावेळी असं वाटत होतं की इंजिनिअरिंग आणि डॉक्टर हे खूपच कॉमन सब्जेक्ट चूज करतात युजुअली मुलं, ते उत्तम आहेत. पण समहाव मला वाटत नव्हतं इंटरेस्ट की आपण इथे जायला पाहिजे. मग शोध चालू झाला की काय करता येईल अदर देन दॅट, पण सायन्समध्ये राहायचंय, सायन्स रिलेटेड काय करायचं आहे. तर त्यावेळी चर्चेत खूप होतं बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स. आणि मग असं वाटलं की ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतो, हे वेगळं आहे, नवीन आहे. पण त्या काळामध्ये तू ज्यावेळेस हे शोधत होतीस त्यावेळेस बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि बायो टेक्नॉलॉजी, तशा बघायला गेल्या तर त्या संज्ञा किंवा त्या ज्या टर्मिनॉलॉजी आहे त्या तशा नवीन होत्या आणि बरंच त्याविषयी अनभिज्ञ होते लोक जे आहे. तर मग अशा वेळी नेमकं तुला त्या क्षेत्रातच यावंसं का वाटलं जे आहे ते? हो, म्हणजे मी खरं तर सांगायला गेले जेव्हा मी विचार करत होते की बायोटेक मध्ये किंवा बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये जायचं, या विषयात आपल्याला डिग्री घ्यायची आहे, तर मी जनरली जसं आपण बोलतो आजूबाजू लोकांशी जे माझ्या सिनियर्स आहेत किंवा कॉलिग्ज आहेत, त्यांना विचारत होते की करू का, काय असेल माझा फ्युचर, काय असेल ह्याच्यामध्ये. तर मोस्टली मला असंच फीडबॅक मिळाला की हे खूपच नवीन आहे, आपल्याला काहीच माहिती नाहीये आणि जॉब्स मेन म्हणजे जॉब्स मिळतील की नाही ह्याची काहीच गॅरंटी नाही आहे. पण मला असं वाटतं की त्यावेळी मी हा विचार केला की डेफिनेटली जर मी थोडं रिसर्च केला, आम्ही थोडं अजून सर्च केलं, लोकांशी बोललो, तर मला असं कळालं की हे अप अँड कमिंग जरी असेल तरी फ्युचरमध्ये ह्याच्यामध्ये भरपूर स्कोप आणि जॉब्स हे कदाचित निर्माण होतील. आणि नाही जरी झाला तरी मला असं वाटतं डिग्री कुठे वायला जात नाही, त्या डिग्रीचा आपण नेहमीच काहीतरी उपयोग करून घेऊ शकतो. तर ते एक अंडरस्टँडिंग होतं सगळ्यांचंच की हे ठीक आहे, हे आपण इथे करू शकतो. आणि दुसरं म्हणजे हे मला खूप इम्पॉर्टंट वाटतं सांगणं की आपल्याकडे थोडंसं बेसिक सायन्सेसला कुठेतरी महत्व कमी झालंय. ते जस्ट एक डिग्री आहे, जस्ट एक ग्रॅज्युएशन आणि मग कुठेतरी दुसरीकडे जॉब लागण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. पण माझ्या अनुभवातनं आणि माझे जे कॉलिग्ज जे बाकी इतर सायंटिस्ट इंडिया मधनं आले जे माझ्याबरोबर तिथे काम करतात, ते सगळे बेसिक सायन्सेस केलंय त्यांनी, की केमिस्ट्री मध्ये केलं, जुओलॉजी मध्ये केलंय, मॅथमॅटिक्स मध्ये केलंय, आणि त्या बेसिक डिग्रीज मधनं आज ते जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप चांगलं काम करतात. मग तू पदवीकडे जे आहे ज्यावेळेस मॉडर्न कॉलेजला तुझं पुढचं विज्ञानातलं जे शिक्षण घेतलंस, पदवी घेतलीस, तर मग तिथं तुझे विषय काय होते आणि तिथून मग पुढे तुला मग संशोधन क्षेत्रात यावंसं जे आहे ते कसं वाटलं? कॉलेजमध्ये म्हणजे डिग्रीच्या वेळी तर मी तुम्हाला फ्रँकली सांगते की असं त्यावेळी माझा विचार नव्हता की आपल्याला सायंटिस्ट बनायचं आहे. त्यावेळी एम हाच होता की मला सायन्स आवडतंय आणि हे इतके सगळे उत्तम शिक्षक मला मिळालेले आहेत. पुणे युनिव्हर्सिटीचा पण मला एक जो पूर्ण त्यांनी ओपन करून दिला की
हे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, इतकी उत्तम युनिव्हर्सिटी आहे, जवळ आहे, त्याचबरोबर त्याच रोडवर जर तुम्ही बघाल तर आयसर आहे, IITM आहे, इतके सगळे इन्स्टिट्यूट्स आहेत, DRDO आहे, NCL आहे, म्हणजे इतके सगळे इन्स्टिट्यूट्स मला ओपन झाले, तिथल्या लोकांशी मला बोलायची संधी मिळाली. इवन जे स्कूल कॉलेजमधले जे टीचर्स होते त्यांनी त्यांचे जे ओळखीचे होते त्यांना एक दिसलं की हा ह्यांना इंटरेस्ट आहे, आपण इंटरेस्ट घेऊन बोललो की मला असं वाटतं ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटत जातात. तुम्ही जेवढा प्रयत्न कराल, जेवढं लेक्चर्स अटेंड करायचा प्रयत्न कराल, तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन भेटते. आणि त्या दरम्यान मी मला असं वाटतं खूपच लोकांशी बोलले, सायंटिस्टशी बोलले जे तिथे काम करतात, युनिव्हर्सिटीमध्ये NCL मध्ये काम करतात, आणि मग त्यांच्याशी बोलून त्यांचं लेक्चर ऐकून कुठेतरी वाटायला लागलं मलाही की हे इंटरेस्टिंग, हे करायचं आहे, हे इथे कसं जाऊ शकतं. अच्छा बाबा, तुझी पदवी पूर्ण झाल्यानंतर मग उच्च शिक्षणासाठी जे आहे ते पुढं तू नेमकं मग कशी ते विद्यापीठ शोधणं, त्याच्यासाठी काही शिष्यवृत्ती वगैरे मिळवली होती का, काही विषय मनामध्ये ठेवलेला होतास की बाबा आपण या ठिकाणी जावं व तिथे संशोधन करावं, तिथे या प्रतितयश अशा विद्यापीठामध्ये आपण आपलं ऍडमिशन घ्यावं, तर तो ते कसं नेमकं झालं, काय कसा प्रयत्न केलास त्यावेळेस जेव्हा आहे तो. तर हा तर बेसिकली जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तेव्हा असंच वाटत होतं की आता पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, अजून इंटरेस्ट आहे, अजून शिकण्यासाठी, अजून ह्याच्यामध्ये नॉलेज घेण्यासाठी. तर मग चालू होता विचार की पोस्ट ग्रॅज्युएशन कसं करायचं, कुठे करायचं, आणि त्यावेळी मला असं वाटत होतं कुठेतरी मनामध्ये की ही खूप मोठी कमिटमेंट आहे, आणि ही कमिटमेंट जेव्हा मी करते तर मला माहिती पाहिजे एक्झॅक्टली सायन्स म्हणजे काय, कारण की मला सामान्य लोकांना आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये एवढी काही आयडिया नसते की ऍक्च्युअली सायंटिस्ट काय करतात, सायन्स मध्ये कसं जात काम करतात. तर मग त्यासाठी मी ठरवलं की इंटर्नशिप करायची आयसर मध्ये, आणि आयसर मध्ये डॉक्टर थॉमस पुकडेल आहेत ज्यांचे बायोकेमिस्ट सेल बायोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे त्यांनी मला इंटर्नशिप करण्यासाठी त्यांच्या लॅब मध्ये घेतलं, आणि तिथे त्यांनी मला असं वाटतं खूप मला मार्गदर्शन केलं कसं मी स्वतःला बेटर करू शकते, सायन्स मध्ये मी काय काय करू शकते, ते इंट्रोडक्शन होतं माझ्यासाठी. आणि त्यांनी जे काही मला शिकवलं त्याच्यामधनं एक एक लिंक लागत गेली, आणि तिथे बाकीही जे सायंटिस्ट यायचे, इवन इंटरनॅशनल लेवलवरचे सायंटिस्ट जे यायचे त्यांच्याशी बोलून असं मग कळालं की आपण एक ट्राय करू शकतो, बेस्ट इन्स्टिट्यूट शोधायची, बेस्ट युनिव्हर्सिटी शोधायची, आणि मग तिथून ती चालू झाली शोध की बेस्ट इन्स्टिट्यूट कुठे असेल. तर मग मी जनरली बघितलं एक बेसिक, तर तुम्ही गुगल सर्च वरती आता सगळंच मिळतं तुम्हाला, तर बेसिक तेच होतं, डिस्कशन होतं, मी स्वतः एक सर्च करायचे की कुठे मी जाऊ शकते, काय माझ्याशी मला जे आवडतं त्याच्यामध्ये डिटेल सर्च कसं आहे, ते युनिव्हर्सिटीचं रँकिंग कसं आहे, तिथे मी कमीत कमी पैशामध्ये कसं एज्युकेशन घेऊ शकते वगैरे वगैरे. मग ते सगळं माहिती करायचं चालू झालं, आणि फॉर्च्युनेटली माझ्या आजूबाजू असे लोक होते, माझे सिनियर्स होते ज्यांच्याशी मी हे डिस्कस करू शकले, आणि त्यामधनं हा हे जॉन्स हॉपकिन्स इन्स्टिट्यूट मला कळालं की आहे. हे ऍक्च्युअली माझं ड्रीम इन्स्टिट्यूट होतं, आणि मला बिलकुल असं वाटलं नव्हतं की इथे मी जाईल. इथे थोडस थोडा इंटरप्ट करेल मी की कारण शोधू आपल्याला माहिती आहे की जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट पर्यंतचा हा प्रवास आता सुरू होणार आहे, आणि त्याच्याविषयी ती सांगते आहे. कारण जॉन हॉपकिन्सनं आतापर्यंत जे प्रसिद्ध संशोधक नोबेल विजेते जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये मग माईक ब्लूमबर्ग, वुड्रो विल्सन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, लुईस एड्रिच, वेज केव्हॉन, जॉन ऑस्टिन, जॉन डेवे यासारख्या प्रथितयश अशा संशोधकांनी काम केलेल्या या विद्यापीठामध्ये तू नंतर प्रवेश घेतलास, तर हा अनुभव कसा होता तुझ्यासाठी ज्या आहेत जॉन्स हॉपकिन्स मध्ये? तर आय थिंक माझा बेस्ट मी म्हणते माझा टाइम आतापर्यंतचा गेलाय, कारण की आतापर्यंत मी इंडियामध्ये नॅशनल लेवलवरती जे ट्राय करत होते की मला माहिती मिळावी, सायन्स बद्दल माहिती मिळावी, जॉन्स हॉपकिन्स मध्ये गेल्यावरती मला इंटरनॅशनल लेवलवरती जी माहिती आहे ती मिळाली की कसं इंटरनॅशनल लेवलवरती कसं काम चालतं, सायंटिस्ट कसे काम करतात, अपॉर्च्युनिटीज, वेगवेगळे विषय. जसं मी पहिले पण सांगत होते की आपल्याला एक बेसिक सायन्स अशी माहिती असते, पण त्या व्यतिरिक्तही जगामध्ये लोक खूप काही संशोधन करतात, छोटे छोटे विषय आहेत, छोटे छोटे लॅब्स आहेत ज्याच्यामध्ये लोक खूप इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन करतात सायन्ससाठी, ह्युमन लाईफ बेटर करण्यासाठी.
तर ते कुठेतरी मला जॉन्स हॉपकिन्सने दिलं, त्यांनी तो एक्सपोजर दिला इंटरनॅशनल लेवलवरचा, आणि त्या एक्सपोजरमधनं मला पॅरिसला जायची मग संधी मिळाली तिथे. मग तू तुझा विषय जो आहे तो नेमका काय निवडलास आणि तुझं संशोधन नेमकं काय आहे या मुद्द्यावरती आता आपण येऊया. हा, तर माझा विषय, माझी जी PhD आहे ती बायोफिजिक्स आहे. ओके. तर कुठेतरी मला, मी आज मेन्शन करत होते की हे पण होतं की आपल्याला काहीतरी असं रिसर्च करायचंय जे ऍप्लिकेशन बेस्ड असेल. ओके. त्याचं ऍप्लिकेशन मला दिसेल, करता येईल, कोणाला तरी मदत होईल त्याची. तर तिथे असं कळालं की तुम्ही फिजिक्सचा वापर करू शकता, फिजिक्सच्या टूल्सचा वापर करू शकता बायोलॉजी समजण्यासाठी. आणि बायोलॉजीमध्ये जे आणि ऑफकोर्स एकदा तुम्ही त्याचा वापर केला की तुम्ही ह्युमन लाईफ बेटर करू शकता, मेडिसिनल ह्याच्यामध्ये बेटर करू शकता, तुमच्या फूड इंडस्ट्रीमध्ये, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये, बरेच असे जे ऍप्लिकेशन इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकता. तर तिथे कुठेतरी असं वाटलं की हे इंटरेस्टिंग आहे, हे करायला मजा येईल आणि मी मदत पण करू शकते जनरली. पण आता तुझं नेमकं संशोधन काय आहे याविषयी सांग ना. हो, तर नेमकं संशोधन मी एक सोप्या भाषेत सांगते की मी आज मी सांगत होते बायोफिजिक्स मध्ये आहे. तर मी पर्सनली माझ्या प्रोजेक्ट मध्ये फिजिक्सचे जे आर्टिफिशियल म्हणजे तुम्ही जे टूल्स वापरता घरामध्ये, पण तुम्ही इलेक्ट्रिकल टूल्स, तुमचे गॅजेट्स कसं असतं, कुणीतरी ते बनवलेत एक्झॅक्टली, तर तसे तसं एक आर्टिफिशियल सिस्टम ज्याला आम्ही इनविट्रो सेटअप म्हणतो ते बनवायचं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखादं इन्स्ट्रुमेंट त्याचं असं सांगशील. जसं आता अगदीच उदाहरण द्यायचं म्हणाले तर तुम्ही हे विचार करा की आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत, पेशी ज्या आहेत ते एक छोटी फॅक्टरी असते. बरोबर. त्या फॅक्टरीमध्ये जर सगळं काम व्यवस्थित, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, ज्या वेगवेगळे सेल्स, वेगवेगळे जे काही असतं, पूर्ण तुमची बॉडी सेल्सनी बनलेली आहे. तर सेल्स तुम्ही विचार करा ती इंडिव्हिज्युअली एक सेल एक फॅक्टरी असते, आणि त्या फॅक्टरीमध्ये जर सगळं काम व्यवस्थित झालं तर तुमचे प्रोडक्ट बरोबर एक्झॅक्टली एकदम व्यवस्थित सुदृढ राहणार तुमचं. तर पण आपल्याला जेव्हा पण काहीतरी मेटाबॉलिक युजुअल, कारण की माझं जे स्टडी आहे तो मेटाबॉलिक डिझीजेस वरती आहे, तर आपल्याला कळत नाही आपण जेवतो आणि मग ते जेवण पचतं आणि त्याच्यामधनं आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल निर्माण होतं. आणि खूप वेळा लोक म्हणतात की अरे गुड कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल आहे, हे खायला पाहिजे, हे नाही खायला पाहिजे. पण त्याचं आपल्याला डिरेक्ट जेव्हा डिझीज होतं, हार्ट ब्लॉकेज होतं कोलेस्ट्रॉल वाढल्याने. आमचं खूप छोटं कॉन्ट्रीब्युशन असं एका विषयाला की आम्ही सेल्स जे असतात ते आर्टिफिशियली बनवतो. आपल्याला एखादी गोष्ट समजायची असेल तर आपल्याला एक सिम्पल फॉर्म मध्ये ती बघायला लागते, त्याचं एक सगळ्यात बेसिक कंपोनंट कुठले आहेत ते बघायला लागतात. आणि सेल असं जसं मी सांगितलं फॅक्टरी कॉम्प्लेक्स आहे, ते समजणं खूप मुश्किल आहे. तर त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल सेल्स थोडक्यात एक साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक तयार करतो, सगळे त्याचे आर्टिफिशियल कंपोनेंट्स घेतो व्हेरियस आणि त्याचा एक सेल बनवतो. हे समजण्यासाठी की मॅक्सिमम बॉडीला कधी कळतं की आता हे बाबा इनफ कोलेस्ट्रॉल किंवा कोलेस्ट्रॉल एस्टर, जे मी स्पेसिफिकली याच्यावरती करत होते, एक व्हेरियंट आहे कोलेस्ट्रॉलचा, स्टोरेज फॉर्म आहे कोलेस्ट्रॉलचं, ते कसं कळतं बॉडीला, ते सिग्नलिंग मग कुठनं चालवतं, काय असेल त्याचं पाथवे जे पहिले लोकांनी शोधून काढलेत त्याच्यात मी कसं कॉन्ट्रीब्युट करू शकते ते बेटर अंडरस्टँड करायला. तर तिथे कुठे तो फिजिक्सचा पार्ट येतो आर्टिफिशियल सिस्टम बनवण्यासाठी, आणि मग बायोलॉजी येतं की तुम्ही हे जे सिस्टम बनवलं आहात, हे जे अंडरस्टँडिंग आहे, ते मग तुम्ही ऍक्च्युअल सेल्सवरती कसं, त्याच्यामध्ये कसं तुम्ही समजू शकता. तर ही एक जर्नी होती की आर्टिफिशियल सेल बनवण्यापासून ते ऍक्च्युअल ह्युमन सेल्स मध्ये कसं असेल, कुठे सिग्नल. म्हणजे शुद्ध सांगायचं झालं तर ज्या कृत्रिम पेशी, म्हणजे मानवी शरीरात ज्या नैसर्गिक पेशी असतात त्याप्रमाणेच कृत्रिम पद्धतीनं पेशी या निर्माण केल्या जातात, आणि त्यावरती काही चाचण्या, त्यावरती काही प्रयोग केले जातात, आणि या प्रयोगांमध्ये त्यांना असा निश्चित काढण्याचा प्रयत्न केला जातो की समजा ही उपचार प्रणाली त्यासाठी जर आपण वापरली तर त्या पेशीमधली येणारी समजा काही त्रुटी असेल किंवा त्याच्यावरती आपल्याला काही संशोधन करून त्याच्यामध्ये आणखी काही दुरुस्ती करता येईल का, किंवा त्यातले दोष दूर करता येईल का, असा प्रयत्न केला जातो की ज्याप्रमाणे सामान्य मनुष्याला जे आहे या संशोधनाच्या माध्यमातून जो पुढे भविष्यामध्ये होणारा त्रास आहे किंवा हे जर संशोधन यातनं चांगले निष्कर्ष निघाले, चांगलं यश प्राप्त झालं, तर या निष्कर्षाच्या आधारे
ते सगळीकडे त्याची अंमलबजावणी केली तर जे आहे ते काही मोठ्या दुर्धर अशा आजारातनं जे आहे ते आपण मानवी प्रजातीला जे आहे ते मुक्त करू शकतो, अगदी बरोबर. असा या संशोधनाच्या मुळामध्ये जो आहे ते उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं जे आहे ते अपूर्वाचं काम चालू आहे. अगदी बरोबर. हा हो, तर आणि हे सगळं पॉसिबल होतं कारण की मला जे पॅरिसमध्ये जे सायंटिस्ट होते बरं, डॉक्टर रशीद तुझा सीएम, संशोधनाचे जे मार्गदर्शक होते तर हो त्यांच्याविषयी सांगणं, आणि त्याचबरोबर ती जे भारतीय विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात तर तिथल्या लोकांचा दृष्टिकोन भारतीयांच्या बाबतचा कसा असतो, हा सगळा अनुभव तुझं हॉस्टेल आयुष्यातलं जे जीवन ते तुझी दिनचर्या वगैरे कशी होती याबाबत पण आम्हाला जरा ऐकायला आवडेल जे आहे ते. डेफिनेटली डेफिनेटली. तर पॅरिसमध्ये जे माझे गाईड होते डॉक्टर रशीद थियम, त्यांचा त्यांनी आणि मी जेव्हा त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला पीएचडी पोझिशनसाठी, तेव्हा त्यांना म्हणजे त्या इंटरव्ह्यू मधनं बोलण्यामधनं आम्हाला असं जाणवलं की मी म्हणजे त्यांना कळालं मी इंडियन आहे, आणि आम्हाला आम्ही शोधलं की एक इंडो फ्रेंच ग्रांट फॉर अडव्हान्स रिसर्च म्हणून एक ग्रांट दिल्या जाते, त्याच्यामध्ये इंडियन सायंटिस्ट आणि फ्रेंच सायंटिस्ट मिळून कोलॅबरेटिव्ह वर्क असं काहीतरी करायचं अशासाठी ती ग्रांट दिली जाते. Okay. तर त्या ग्रांटसाठी आम्ही लिहिलं आणि त्यामध्ये दिल्लीमध्ये डॉक्टर शीतल अग्निहोत्री अशाही Okay. आहेत ज्या आमच्या टीमच्या पार्ट होत्या. Oh, तर आम्ही तिघ जण मिळून ह्या प्रोजेक्ट आणि त्यांच्या ऑफकोर्स त्यांच्या टीममध्ये पण डॉक्टर अग्निहोत्रींच्या टीममध्ये पण जे मुलं काम करतात जे पीएचडी स्टुडंट्स काम करतात त्यांनी पण ह्याला सगळ्याला कॉन्ट्रीब्युट केलं. तर असा हा एक कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट होता इंडिया आणि फ्रान्सचे सायंटिस्टचा मिळून. आणि बाकी मग तिथे फ्रान्समध्ये इवन युएसमध्ये, युएसमध्ये जेव्हा मी गेले तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि तो थोडा पण त्यावेळेस घरच्यांना आई बाबांना सोडून एवढ्या लांब जायचं खूप, त्यावेळेस नेमकी काय मनोअवस्था होती त्यावेळेच्या? त्यावेळी जास्ती धाकधूक होती, त्यावेळी असं वाटत होतं की एकदम नवीन जागा आहे इथे आपण कोणालाच ओळखत नाही इथे आपलं कोणी नातेवाईक नाही आपण काय करणार कसं. फ्रान्समध्ये फ्रेंच वगैरे तुला येत होतं लँग्वेजचा काही अडसर? फ्रेंच मी फ्रान्समध्ये गेल्यावरती शिकले असं आधी थोडं मी जस्ट बोलण्यापुरते, पण तिथे मी क्लासेस घेतले मग फ्रेंचचे तर मग थोडं जास्त अंडरस्टँडिंग आणि इंटरेस्टिंग असतं कुठलीही लँग्वेज ही इंटरेस्टिंग असते तुम्हाला कल्चर समजण्यात त्याची मदत करते. पण युएसमध्ये मला जॉन्स हॉपकिन्सने खूप मदत केली तिथलं कल्चर समजून घेण्यासाठी, एक कल्चरल शॉक असतं तिथे गेल्यावरती आपलं काहीच जे माहिती नसतं ते, पण तिथे मग विद्यार्थी खूप होते बाकीचे टीचर्स होते त्यांना काउन्सिलिंग आवर्स होते तिथे जाऊन तुम्ही बोलू शकता आणि भारतीय विद्यार्थी आहेत ज्यांनी खूपच मदत केली माझे जे तिथले मित्र मैत्रिणी झाले त्यांनी एकमेकांची काळजी घेतात तिथे कोणी नसतं आपलं तर एक डिपेंडन्सी वाटते त्यांच्यावर त्यांना पण आपला आधार वाटतो आपल्याला पण त्यांचा आधार वाटतो. हे प्रोजेक्ट करताना आम्ही दोन रिसर्च पेपर आम्ही ठरवलेले, एक रिसर्च पेपर ऑलरेडी पब्लिश्ड आहे तो तुम्ही एक पब मेड म्हणून एक आर्काईव्ह आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता, आणि जो दुसरा रिसर्च पेपर आहे जे मी आता तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलं त्यासाठी आम्ही एक पेटंट फाईल केला आहे. ही जे मी आर्टिफिशियल सिस्टम आम्ही बनवली आहे सगळ्यांनी मिळून ते आम्ही त्याचं एक पेटंट फाईल केलं आहे. आता त्याचं असं आहे की तुम्ही ही सिस्टीम वापरून फार्मास्युटिकल कंपनीज मध्ये वगैरे पेटंट आता नोंदणीच्या याच्यामध्ये आहे त्याला परवानगी मिळायची ऑफिशियली पेटंट झालंय म्हणून त्या प्रोसेस मध्ये आहोत आम्ही. पेटंटसाठी फाईल केलंय मग लॉयर्स वगैरे भरपूर त्याच्यामध्ये असतं आणि मग त्यानंतर तुमचं एकदा तुम्हाला पेटंट नंबर मिळाला की मग तुम्ही ते अजून डिटेलमध्ये चर्चा करू शकता त्याचं इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये किंवा कॉन्फरन्स मध्ये डिस्कशन करू शकता. तर आता सध्या आम्ही त्या पेटंटसी फायलिंगच्या प्रोसेस मध्ये आहोत म्हणून ते कुठे आम्ही अजून डिस्क्लोज नाही केलंय, पण जेव्हा पेटंटसी फाईल होऊन जाईल त्यानंतर आम्ही डेफिनेटली त्याला एका इंटरव्ह्यू. मला इथे सांग की या क्षेत्रामधल्या नोकरीच्या संधी नेमक्या कशा आहेत, तरुणांना काय सांगशील याबाबत? नोकरीचा असं बघितला गेला तर सध्या मी रिसर्च मध्येच किंवा सायंटिस्ट म्हणूनच प्रयत्न करते, अवघड आहे ह्या क्षेत्रात सर्व्हाइव्ह करणं आणि कॉन्सिस्टंटली तुमचं बेस्ट देणं, पण तो एक माझा प्रयत्न आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण सायन्स फील्डमध्ये भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत. इंडस्ट्रीयल जॉब्स आहेत ऑब्व्हियसली तुम्ही बाकी आहे तुम्ही बघताच आहात जसं तुम्ही म्हणाले की हे अप अँड कमिंग इंडस्ट्री आहे बायोटेक्नॉलॉजी बायो इन्फॉर्मॅटिक्स तुम्ही सगळीकडेच आता बघता. ए
एआयचा खूप एक उपयोग होतोय, करून घेतात ते लोक वेगवेगळ्या क्षेत्रात. सेम तुम्ही त्या एआयचा उपयोग करू शकता सायन्स बेटर अंडरस्टँड करण्यासाठी. त्या काही कंपनीज आहेत, अगदी गुगल वगैरे पण आता कॉन्ट्रीब्युट करतात, मोठे मोठे फंडिंग देतात एक बेटर सायन्स बिल्ड करण्यासाठी. न्यूरल नेटवर्क ज्याचं आपण जसं चॅट जीपीटी वगैरे तुम्ही बघतात, ते जे बेसिक सायंटिस्ट त्याच्यावरती काम करतात न्यूरल नेटवर्किंग वरती कसं त्याचं काम करतं, तर तिथे आहे. बाकी मग तुम्ही ऍज अ सेड फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये, बाकी कुठे पण ऍप्लिकेशन बेस्ड, फिजिक्सच्या ऍप्लिकेशन बेस्ड इंडस्ट्रीज पण आहेत, तिथे पण तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता. तर डेफिनेटली मी असं नाही म्हणणार की स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण मला असं वाटतं थोडं शोधलं तर भरपूर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला येतात, वेगळं काहीतरी करायची संधी मिळते आणि इम्पॅक्ट डेफिनेटली तुम्हाला जाणवेल स्वतःवरती पण, आणि एक वेगळं करण्याचा जो मजा असते ती पण येईल. सर्वात शेवटी तू जे संशोधन केलेलं आहे तर याचा सर्वसामान्य माणसाला कितपत फायदा होणार आहे, याबाबत काय सांगशील? सर्वसामान्य माणसांना डेफिनेटली पुढे जाऊन मी म्हणेल की फायदा होईल. असा बेसिक खूपच छोट्या छोट्या रिसर्च आणि खूप छोट्या लेवलवरती रिसर्च करतात लोक, खूप मोठ्या लेवलवरती पण रिसर्च करतात. एक मी असं म्हणेल एक 10 ते 20 वर्ष जेव्हा एखाद्या टॉपिकवरती आपण रिसर्च करतो सातत्यानं, एक्झॅक्टली सातत्याने रिसर्च करतो, त्यावेळेस आपल्याला एक एक जी कसं असतं कोड, एक्झॅक्टली तर कोड सोडला जातो तुमचं, सोडवता तुम्ही 1.1% त्याच्यातला. आणि ओव्हर द इयर्स एक 50 वर्षांमध्ये संशोधन मुळामध्ये, रिसर्च किंवा संशोधन मुळामध्ये हा ठराविक काळापुरताचा विषय नाहीये, तर त्याला सातत्यानं काही शास्त्रज्ञांनी त्यांचं वर्षानुवर्ष अख्खं एखाद्या विषयाला वरती आयुष्य वाहून घेतलेलं आहे, तर तसाच हा प्रकार आहे, तसाच असतो. पण डेफिनेटली आमचं नेहमी जेव्हा पण आम्ही फंडिंग्स आम्हाला दिल्या जातात किंवा आम्ही एक टॉपिक चूज करतो किंवा एक क्वेश्चन विचारतो, तेव्हा हाच प्रयत्न असतो की ह्याचा पुढे जाऊन उपयोग करता येईल, कुठे ना कुठेतरी डेफिनेटली उपयोग होईल टॅक्स पेयर्सच्या मनीचा, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनचा त्यांना परत फायदा मिळायलाच हवा, ह्याचा नेहमीच कुठे ना कुठेतरी आमच्या मध्ये पण असतं ते, आणि आम्ही प्रयत्न करत असतो की त्या दिशेने चालू. पण फेलियर्स खूप आहेत ह्यामध्ये, आणि मग ते कधीतरी एकदा सक्सेस झालं की ते मोठा सक्सेस असतो, तो सगळ्यांचा सक्सेस असतो, अगदी रिक्षावाल्यापासून ते आमच्यापर्यंत, त्यांनी टॅक्स पेयर्सनी जे मनी आम्हाला दिलं त्यातनं आम्ही हे केलं, तर डेफिनेटली त्याचा फायदा होईल. आज नाही तर उद्या एका काळाने कोणाला कधी कुठे ती आयडिया क्लिक होईल ह्याचं असं डायरेक्टली आता सांगता येत नाही, पण डेफिनेटली एक्झॅक्टली सांगता येत नाही. कारण संशोधनामध्ये बाबत मी नुकतं सांगितलं होतं की जसं जे आहे ते अनेक वर्षानुवर्ष त्याच्यावरती सातत्यानं संशोधन करत राहावं लागतं, नवीन नवीन प्रणाली ज्या आहेत त्या शोधावी लागतात, आणि एखादा एक विषय घेतल्यानंतर त्याला तिथेच मध्ये सोडून देता येत नाही, तर त्याच्यानंतर ते पुढे काय पुढे काय पुढे काय पुढे काय, आणि चांगल्यातनं चांगलं चांगलं जो आहे त्याने थेट अंतिम निष्कर्ष तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं संशोधनामध्ये. तुम्ही मला विचारलं की माझा डे कसा होता तिथे, दिवस कसा जायचा, आणि मी थोडंफार युएस सांगितलं तर थोडं मी पॅरिसचं पण सांगते. पॅरिसमध्ये जे आहे एक त्यांनी इंडियन मुलांना राहण्यासाठी एक खूप सुंदर कॅम्पस टाईप तयार केला आहे, नॉट जस्ट इंडियन, तिथे 53 डिफरंट कंट्रीजचे वेगवेगळे बिल्डिंग आहे, त्यामध्ये इंडिया हाऊस ही एक बिल्डिंग आहे. तुम्ही जर इंडियन पासपोर्ट होल्डर असाल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आणि त्यामधनं तुम्हाला तिथे राहायला मिळतं. आणि मला तिथे राहायला मिळालं, मी मला खूप लकी समजते. तिथे खूप वेगळेवेगळे सायंटिस्ट जे जातात इंडियामधनं रिप्रेझेंट करतात इंडियाला, ते तिथे राहतात, ते तिथे प्रोव्हाइड करतात तुम्हाला एक सेफ एन्व्हायरमेंट, आणि तिथे मी राहत होते. आणि डेली मग तिथनं पॅरिसला कम्युट करायचं, लॅबला कम्युट करायचं, तिथे मला कम्युनिटी भेटली, कुठे आजारी पडलं काय झालं तर रिसेप्शन वरती होते एक डिरेक्टर होत्या, त्या मदत करायचा, तर त्यांनी माझा स्टे तिथे मला असं वाटतं की खूप सुखाचा केला. ते बॅकिंग नसलं असतं तर मला असं वाटतं की अजून थोड्या अडथळे आले असते, पण त्यामुळे मी माझ्या रिसर्च वरती पूर्ण फोकस करू शकले, बिकॉज आय वॉज टेकन केअर ऑफ इन मोस्ट ऑफ. तर अपूर्व मला हे सांग की बऱ्याचदा परदेशी विद्यापीठांमध्ये अनेक मुलं त्यांना म्हणजे उत्सुकता असते की तिथेही आपल्याला चांगलं शिक्षण घेता येऊ शकतं. तू तर आता फ्रान्स आणि जॉन हॉपकिन्सला वगैरे सुद्धा तिथं जाऊन आलेली आहेस, तुझं संशोधन जे आहे ते केलेलं आहेस,
तर साधारणपणे जे विद्यार्थी उत्सुक असतील परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी, तर त्यांनी साधारणपणे कसा अप्रोच करावा, कुठं अप्रोच करावा, कशी तयारी करावी, कसं विद्यापीठ शोधावं, एकूणच कशी तयारी करावी याबाबत थोडक्यात सांग ना. आवडीचा विषय माझा ह्याच्याबद्दल बोलायचं, कारण की मला असं वाटतं मला खूप त्रास झाला हे सगळं करण्यामध्ये. तर बेसिकली मी असं म्हणेल की सगळ्यात पहिले तर तुमचं इंटेन्शन क्लिअर पाहिजे की तुम्ही का परदेशात तुम्हाला जायचंय. ते इंटेन्शन तुमचं एकदा क्लिअर असेल की मला बेटर एज्युकेशन किंवा ह्या सब्जेक्टमध्ये ह्या विषयामध्ये मला अजून बेटर प्रोफेसर आहेत त्या युनिव्हर्सिटीचं काहीतरी स्पेशल आहे तिथं, त्यासाठी मला जायचंय. फक्त मला त्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय असं जर तुम्ही विचार केला तर खूपदा तुम्हाला निराशा मिळते तिथे गेल्यावरती. तर तो इंटेन्शन खूप महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने, की मग ती छोट्या जरी गावात इन्स्टिट्यूट असेल किंवा तिचं खूप नाव जरी नसेल, पण तिथे जर तुम्हाला त्या विषयात बेटर होण्याची संधी मिळणार असेल तर तिथे तुम्ही नक्की जावं. फक्त नाव किंवा फक्त रँकिंग बघूनच गेलं पाहिजे असं काही नाहीये. तर ते मी सगळ्यात पहिले मुळामध्ये तुम्ही ज्या कारणासाठी जाणार आहात तिथल्या सर्व सोयी सुविधा तुम्हाला संशोधनाला चालना मिळेल, तिथे तुम्हाला उपयुक्त असे गाईड भेटतील, बाकीच्या सोयी सुविधा, कनेक्टिव्हिटी या सगळ्याचा पण विचार केला आवश्यक आहे. डेफिनेटली खूप माझं मी म्हणते की 50% ते तुम्ही विचार कराच जायच्या आधी. आणि मग त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही डिसाईड केलंय की मला इथे जायचं आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे, त्या दिशेने आपण इंडियामध्ये कसे प्रयत्न करू शकतो. तुम्ही जास्त कोणाला भेटू शकता, कोणाकडे बरोबर इंटर्नशिप करू शकता, कोणाबरोबर वर्क एक्सपिरियन्स घेऊ शकता, त्यांना तुम्ही एक्सप्लेन करा की हा माझा गोल आहे, हे मला पुढे जाऊन करायचं आहे, तर ह्यासाठी मी काय करू शकतो, मी कुठे मदत करू शकते, मी काय करू शकतो. आणि मग ते घ्यायचा प्रयत्न करा, व्हेरियस लेक्चर्स अटेंड करायचा प्रयत्न करा. आता ऑनलाईन भरपूर लेक्चर्स आहेत आणि ऑफलाईन पण आहेत. आणि मला असं वाटतं खूप तुम्ही थोडं त्या दिशेने विचार केला तर आपोआप एक एक तुम्हाला माहिती मिळत जाते आणि ते नॉलेज आणि ते बेस असणं खूप तुम्हाला खूपच जास्त. मला वाटतं की मी जेव्हा इंटर्नशिप करत होते किंवा मी लेक्चर्स अटेंड केले त्याचा मला खूप फायदा झाला. तर मी ते डेफिनेटली रेकमेंड करेल की तुम्ही जितकी होऊ शकती माहिती आणि एक्सपिरियन्स इंडियामध्ये पण प्रयत्न करा. ते त्याचा फायदा तुम्हाला नक्की ऍप्लिकेशन्स मध्ये होईल. ते ह्याचा खूप म्हणजे मी असं बघितलं युएसमध्ये किंवा इव्हन फ्रान्समध्ये इंटर्नशिप किंवा असं तुम्ही जे तुमच्या कॉलेजच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी त्या दिशेने काय केल्यात हे त्यांना कौतुकाचं वाटतं नेहमीच. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू मध्ये पण ते तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात आणि मग तुमच्याकडे बेस असतो त्याचा. याबरोबर आर्थिक बाब जी आहे ती किंवा शिष्यवृत्ती वगैरे, तर त्याबाबत पण सांग ना की म्हणजे. हो डेफिनेटली हा एक खूप मोठा इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे आज मी म्हणत होते की पूर्ण विचार करून एक पूर्ण एक अंडरस्टँडिंगनी तुम्ही जा तिथे की आपल्याला जायचं आहे, हा आपल्याला पैसा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, हा इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मी म्हणेल की ही इन्व्हेस्टमेंट वर्थ आहे डेफिनेटली. जर तुम्ही तुमचं इंटेन्शन बरोबर असेल तर ही इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली वर्थ आहे. आणि हे करण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. फर्स्ट तर तुम्ही स्कॉलरशिप बघू शकता, जसं मी पण प्रयत्न करत होते की मला जितकं होऊ शकतं तितकी स्कॉलरशिप किंवा ऍटलीस्ट कन्सेशन फी मध्ये हे मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्टुडंट लोन घेऊ शकता. स्टुडंट लोन जे असतं ते मुलांना वेगळ्या वेगळ्या इंटरेस्ट रेटवरती दिलं जातं आणि त्याचा इंटरेस्ट हा तुम्हाला जॉब लागल्यानंतर चालू होतो. तर तुम्ही ते त्याच्यामध्ये जाऊन बँकांमध्ये चौकशी करू शकता, ते तुम्हाला डेफिनेटली गाईड करतील की तुम्ही स्टुडंट लोन कसं घेऊ शकता आणि मग ते कसं फायनान्शियली तुम्ही कसं त्याचं स्ट्रक्चर करू शकता. आणि डेफिनेटली मी म्हणाल युनिव्हर्सिटीला तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही सांगा की माझी फायनान्शियल कंडिशन नाहीये पण मला इंटरेस्ट आहे ह्या गोष्टींमध्ये, तर ते पण त्यांच्या बाजूने तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतात की तुम्ही काय ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल असते. खरं तर श्रोते हो, या गप्पा ज्या आहेत त्या संपूच नाहीत असं मला असं वाटतंय. पण जैवतंत्रज्ञान, आता फार्मास्युटिकल्स, वैद्यकशास्त्र, कृषी औषधशास्त्र, पर्यावरण, प्राणीशास्त्र, जैवप्रणाली आणि कापड उद्योग, किंवा आपण जसं म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, या सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान हे अत्यंत आता उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा अपूर्वा, तुझ्या हातून या क्षेत्रातील मोठं संशोधन व्हावं,
या क्षेत्रातले अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार तुला प्राप्त व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करत या गप्पांमध्ये आज आपण आता इथं थांबूयात. तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि ही सर्व माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.